आपण करतोय स्मोक ब्लॅक पेपर चिकन, आणि ही रेसिपी करण्यासाठी आपण काय केलंय, चिकन मॅरिनेट केलेलं आहे. इथे ग्रेव्हीसाठी मी कांदा, काजू आणि थोडे मसाले आणि हिरवी मिरची या सगळ्या गोष्टी उकळून घेतलेल्या आहेत. आणि आता मी याची करतोय पेस्ट. याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी टाकणार आहे या बोलमध्ये. याला दोन्हीकडनं थोडं परतून घेतलेलं आहे, हाय फ्लेमवर त्याला आपल्याला परतायचं आहे. हे झाल्यानंतर आता हे चिकन जाणार आहे या ग्रेव्हीमध्ये. ते गॅस बंद करतोय. वा, थोडंसं याच्यात जाणार आहे थोडं दही. याला आता स्लो फ्लेमवरती याला कुक करतोय. याला फक्त 5 मिनटं उकळू देऊ आणि त्याच्यानंतर वळूया पुढच्या कृतीकडे. इथे कोळसा पण आता तापलेला आहे, लाल होत झालेला आहे. आणि इथे आता आपल्याला 5-7 मिनटं झालेले आहेत. आता मी इथे गॅस स्लोच ठेवलेला आहे. बस आता आपल्याला चिकन ऑलमोस्ट शिजलेलं आहे, फक्त मला याला एक स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. स्मोकी फ्लेवर मी कोळशाने देणार आहे. गॅस इथे बंद करतोय. याला मी एक 5 मिनटं स्मोक देणार आहे, म्हणजे कोळशाचा आणि बटरचा आणि लवंग याचं, याच्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवर मस्त मिळणार आहे. 5 मिनटं याला असं ठेवायचं आहे. ते झाल्यानंतर वाटी काढून टाकायची आहे आणि नंतर आपलं हे स्मोक ब्लॅक पेपर चिकन मस्त लागणार आहे ते काढून घ्यायचं आहे आणि गरमागरम पराठ्याबरोबर किंवा राईसबरोबर सर्व करायचं आहे. मंडळी याला 5 मिनटानंतर मी सर्विंग डिश मध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्मोक ब्लॅक पेपर चिकन करण्यासाठी लागणारे साहित्य: चिकनचे तुकडे, कांद्याचे उभे काप, काजू, दही, बटर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, आलं लसूण पेस्ट, वेलची पूड, लिंबू, गरम मसाला, खडा मसाला, काळी मिरी पूड, धणे जिरे पूड, कसुरी मेथी आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये दही, काळी मिरी पूड, वेलची पूड, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ आणि कसुरी मेथी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा आणि काजू घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यानंतर थोडंसं पाणी घालावं आणि 10 मिनिटं मिश्रण उकळून घ्यावं. कांद्याचं मिश्रण थंड झाल्यानंतर वाटून घ्यावं. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिकनचे तुकडे परतून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, आलं, आलं लसूण पेस्ट आणि तयार वाटण घालून एकत्र परतून घ्यावं. त्यानंतर काळी मिरी पूड, गरम मसाला, धणे पूड, जिरे पूड, परतलेले चिकनचे तुकडे आणि दही घालून चिकन शिजवून घ्यावं. कोळसा गरम करून तो एका पितळेच्या वाटीत घालून त्यामध्ये लवंग आणि बटर घालून ती वाटी पॅन मध्ये ठेवून एक वाफ काढून डिश सर्व्ह करावी.